नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅट्रिक्स मधला पुढचा टॉपिक या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघतोय, मायनर अँड को फॅक्टर ऑफ अँड इलिमेंट ऑफ अ मॅट्रिक्स. म्हणजे एखादा मॅट्रिक्स असेल, त्याच्या इलिमेंटचा मायनर आणि को फॅक्टर कसा फाईंड करायचा ते आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये बघूया. नंतर याच्यावरचे एक्झाम्पल्स आहेत ते आपण नंतर व्हिडिओ लेक्चरमध्ये बघू. तर मायनर म्हणजे काय बघा. सपोज एक्झाम्पल एक घेऊन आपण बघू. सपोज ए हा मॅट्रिक्स आहे, ए इज इक्वल टू ए वन वन. ए हा काय असतो, कोणता एलिमेंट, ए वन टू, ए वन थ्री, ए टू वन, ए टू टू, ए टू थ्री, ए थ्री वन, ए थ्री टू आणि ए थ्री थ्री असा डिटर्मिनंट आहे. तर आता सपोज हा एलिमेंट आहे एक ए वन वन, या ए वन वनचा मायनर ऑफ ए वन वन इज इक्वल टू कसा घ्यायचा, तर हा रो आणि हा कॉलम सोडून द्यायचा आणि जो राहिलेला जो पार्ट आहे त्याचा डिटर्मिनंट काढायचा. म्हणजे कसं, डिटर्मिनंट ए टू टू, ए टू थ्री आणि ए थ्री टू, ए थ्री थ्री. मग याचा डिटर्मिनंट पुढं काय येणार, तिरकस गुणाकार, ए टू टू इंटू ए थ्री थ्री मायनस ए टू थ्री इंटू ए थ्री टू, याला म्हणायचं मायनर. ह्याची काहीतरी व्हॅल्यू येईल त्याला म्हणायचं मायनर ऑफ ए वन वन. या ए वन वनचा मायनर असा फाईंड करायचा. ही काहीतरी व्हॅल्यू येईल, ती व्हॅल्यू म्हणजे मायनर ऑफ ए वन वन. आता सपोज ए वन टूचा मायनर फाईंड करायचा आहे, मायनर ऑफ ए वन टू. सो इज इक्वल टू काय येणार, ए वन टूचा रो कॅन्सल करायचा, त्याचा कॉलम कॅन्सल करायचा आणि राहिलेला डिटर्मिनंट ए टू वन आणि ए टू थ्री, ए टू वन, ए टू थ्री आणि ए थ्री वन, ए थ्री थ्री. कारण हा कॉलम कॅन्सल केला आहे मधला, म्हणजे राहिलं हे, ते इथं लिहिलं डिटर्मिनंट आणि हा डिटर्मिनंट पुढं सॉल्व करायचा, ए टू वन इंटू ए थ्री थ्री मायनस ए टू थ्री इंटू ए थ्री वन, ए थ्री वन. त्याची काहीतरी व्हॅल्यू येईल, ते म्हणजे ती व्हॅल्यू म्हणजे मायनर ऑफ ए वन टू. आता सपोज असंच ए वन थ्री घेतलं की हा रो हा कॉलम सोडायचा, हा राहिलेला डिटर्मिनंट लिहायचा, त्याची व्हॅल्यू फाईंड करायची. तसंच ए टू वन घेतलं तर हा दुसरा रो आणि पहिला कॉलम सोडून द्यायचा, राहिला कोणता डिटर्मिनंट, ए वन टू, ए वन थ्री आणि ए थ्री टू, ए थ्री थ्री, ते फाईंड करायचं. तसंच सपोज ए थ्री टू त्याचा जर मायनर फाईंड करायचा असेल, इथं मी काढून दाखवतो मायनर ऑफ ए थ्री टू. मग ए थ्री टूचा रो कॅन्सल करायचा, कॉलम कॅन्सल करायचा, राहिलं काय, एक दोन तीन चार, त्याचा डिटर्मिनंट फाईंड करायचा, ए वन वन आणि ए वन थ्री. तसंच ए वन ए टू वन हा रो हा कॉलम सोडला, म्हणजे ए टू वन, ए टू थ्री आणि मग याची व्हॅल्यू फाईंड करायची, डिटर्मिनंट ए वन वन इंटू ए टू थ्री मायनस ए वन थ्री इंटू ए टू वन, ए टू वन. याची काहीतरी व्हॅल्यू येईल, ते म्हणजे मायनर ऑफ ए थ्री टू. असे सगळे मायनर, प्रत्येक इलिमेंटचे मायनर आपण फाइंड करू शकतो आणि मायनरचा एक मॅट्रिक्स आपण तयार करू शकतो. तर याला म्हणायचं मायनर, मायनर ऑफ अ इलिमेंट. आता बघा, को फॅक्टर आपल्याला बघायचा आहे, को फॅक्टर ऑफ एन इलिमेंट. यातल्या प्रत्येक इलिमेंटचा को फॅक्टर कसा फाइंड करायचा, सो ते बघूया. तर मित्रांनो बघा, को फॅक्टर कसा फाईंड करायचा. सपोज डिटर्मिनंट दिलेला आहे आपल्याला ए इज इक्वल टू ए वन वन, ए वन टू, ए वन थ्री, ए टू वन, ए टू टू, ए टू थ्री, ए थ्री वन, ए थ्री टू, ए थ्री थ्री. आता को फॅक्टर म्हणजे काय बघा, को फॅक्टर ऑफ ए वन वन किंवा ए आय जे घेऊया आपण, हे ए आय जे, आय म्हणजे कॉलम, सॉरी आय म्हणजे रो, जे म्हणजे कॉलम,
ए आय जे इज इक्वल टू काय असतं, मायनस वन रेश टू आय प्लस जे, मायनस वन रेश टू हे आय प्लस जे, मायनस वन रेश टू आय प्लस जे, हे रो आय हे हा कॉलम आहे, आय म्हणजे हे आय हे जे, हे आय हे जे, ते त्या व्हॅल्यू इथं टाकायचं आणि इंटू त्याला काय करायचं, इंटू मायनर ऑफ ए आय जे, या ए आय जेचा मायनरनं त्याला मल्टिप्लाय करायचं. आता मायनर कसं काढायचं हे आपण याच्या आधी बघितले. या सपोज आता एक्झाम्पल बघूया, ए वन वनचा आपण को फॅक्टर फाईंड करूया, ए वन वनचा को फॅक्टर. सो को फॅक्टर ऑफ ए वन वन इज इक्वल टू काय येणार, त्याला आपण कॅपिटल ए वन वन म्हणू, कॅपिटल ए वन वन हा को फॅक्टर आहे ए वन वनचा. सो इज इक्वल टू काय येणार, फॉर्म्युला काय आहे, मायनस वन रेश टू आय प्लस जे म्हणजे वन प्लस वन इंटू मायनर ऑफ ए वन वनचा मायनर कसा फाईंड करायचा, हा रो का सोडून द्यायचा, हा कॉलम सोडून द्यायचा, राहिलेल्याचा डिटर्मिनंट फाईंड करायचा. सो ए टू टू इंटू ए थ्री थ्री डायरेक्ट लिहितो मी, ए टू टू इंटू ए थ्री थ्री मायनस ए टू थ्री इंटू ए थ्री टू, ए टू थ्री इंटू ए थ्री टू. सो याची जी काही व्हॅल्यू येईल ती काय असणार, को फॅक्टर ऑफ ए वन वन म्हणजे कॅपिटल ए वन वन. दुसरं अजून एक एक्झाम्पल, सपोज ए टू टू याचा आपल्याला को फॅक्टर फाईंड करायचा. सो को फॅक्टर ऑफ ए टू टू इज इक्वल टू काय येणार, कॅपिटल ए टू टू इज इक्वल टू, सो फॉर्म्युला तोच, मायनस वन रेश टू ए आय प्लस जे म्हणजे टू प्लस टू इंटू मायनर ऑफ ए टू टू. सो काय येणार हे, मायनस वन रेश टू फोर इंटू मायनर ऑफ ए टू टू. ए टू टूचा मायनर कसं फाईंड करायचा, हा रो सोडून द्यायचा, हा कॉलम सोडून द्यायचा, राहिलं काय, ए वन वन ए वन थ्री ए थ्री वन ए थ्री थ्री म्हणजे ए वन वन इंटू ए थ्री थ्री आणि मायनस ए वन थ्री इंटू ए थ्री वन. सो ह्याची जी काय व्हॅल्यू येईल ती काय असणार, को फॅक्टर ऑफ ए टू टू. असे आपण प्रत्येक इलिमेंटचे को फॅक्टर फाईंड करू शकतो. नऊ इलिमेंटचे नऊ को फॅक्टर येणार, ए वन वन ए वन थ्री ए वन टू ए टू वन ए टू टू कॅपिटल, ते को फॅक्टर्स असणार आणि त्या को फॅक्टरचा परत मॅट्रिक्स तुम्ही तयार करू शकता. असा ए वन वन ए वन टू ए वन थ्री ए टू वन ए टू टू ए टू थ्री ए थ्री वन ए थ्री टू आणि ए थ्री थ्री, असा को फॅक्टर मॅट्रिक्ससुद्धा तुम्ही तयार करू शकता. को फॅक्टर मॅट्रिक्स किंवा मॅट्रिक्स ऑफ को फॅक्टर. सो अशा पद्धतीनं को फॅक्टर्स तुम्हाला फाईंड करायचे आहेत. आता ह्याचे जे एक्झाम्पल आहेत ते आपण पुढचा एक टॉपिक आहे मॅट्रिक्सचा, ॲडजॉईंट ऑफ मॅट्रिक्स. तो ॲडजॉईंट ऑफ मॅट्रिक्स काढताना आपल्याला को फॅक्टर ऑफ मॅट्रिक्स काढावे लागतात, मग तिथं तुमचे आपोआप हे को फॅक्टरचे जे एक्झाम्पल्स आहेत ते कवर होत आहेत. त्यामुळे ॲडजॉईंट काढायला, को फॅक्टर्स काढल्याशिवाय ॲडजॉईंट काढता येत नाही. आता इथून पुढंच ॲडजॉईंट चालू होतो. ॲडजॉईंट म्हणजे काय, हा को फॅक्टर मॅट्रिक्स आहे, त्याचा ट्रान्सपोज केला की पुढं ॲडजॉईंट निघतो मॅट्रिक्सचा. सो ते आपण पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये बघूया, ॲडजॉईंट ऑफ मॅट्रिक्स कसा फाईंड करायचा आणि त्याचे प्रॉब्लेम्स काही आपण सॉल्व्ह करणार आहोत. सो भेटूया पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये. थँक्यू.